मराठा आरक्षण नाकारल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून सर्व पक्षप्रमुखांची भेट घेऊन मीडियासमोर राजकारण विरहित मराठा आरक्षण विषयी भूमिका स्पष्ट करत मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येत्या 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनी मराठी आरक्षणाचे राजकारण विरहित मोठे आंदोलन उभे केले जाईल असे जाहीर केले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या याच राजकारण विरहित भूमिकेला अनुसरून 6 जूनला रायगडवरती ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविषयी जो काही निर्णय घेतील त्याला मंगळवेढ्यातील संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा असेल व सर्वात मोठा उठाव मंगळवेढा शहरातून व ग्रामीण भागातून करण्यात येईल. यासाठी आजचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर आज जरी ठराविक लोकांच्या उपस्थितीत हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले असले तरी 6 जून नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे करोना वगैरे काहीही न बघता मोठ्या प्रमाणात मंगळवेढा शहरातील सर्वच सकल मराठा समाज विचारात घेऊन मोठे आंदोलन केले जाईल याचीही प्रशासनाने नोंद घ्यावी. मंगळवेढ्यातील अनेक ज्येष्ठ लोकांनी पूर्वीच्या काळी मराठा महासंघाच्या माध्यमातून खूप मोठा लढा उभा केला होता. याचा आजही सोलापूर जिल्ह्यात उल्लेख केला जातो. तसाच लढा ज्येष्ठ लोकांच्या मार्गदर्शनातून मंगळवेढा तालुक्यातून मराठा आरक्षणासाठीही उभा केला जाईल. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातून असं राजकारण विरहित लढा उभा करून एक दिवसीय उपोषण करून संभाजी राजे यांचं रायगड मराठा आंदोलनास पाठिंबा द्यावा असे जाहीर आवाहन मराठा महासंघाचे सिद्धेश्वर अवताडे यांनी केले. मराठा महासंघ असो किंवा अन्य संस्था असो अशा वेगवेगळ्या संस्थेमार्फत सिद्धेश्वर अवताडे हे आपले कार्य करीत असताना मंगळवेढा तालुक्यात तरुणांचे आयडियल म्हणून ओळखले जातात. असा एक युवा नेता म्हणजे सिद्धेश्वर अवताडे अशा युवा नेत्याला मराठा समाजाच्या तरुणांकडून त्यांच्या या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळेल. महाराष्ट्र संदेश लाइव साठी आबा झेंडे मंगळवेढा. आपण करतोय पार पाडायचं या ठिकाणी. आज मंगळवेढ्यात एक दिवशी हे जे आंदोलन घेतले की वणवा पेटवण्याचं काम या ठिकाणी सिद्धेश्वर अवताडे यांनी केलेलं आहे. मला वाटतं संभाजी महाराजांनंतर हे दुसरेच एक असं व्यक्तिमत्व असेल इथले जे तुम्ही लोक असाल की ज्यांनी महाराष्ट्र